पद्माशी चॅरिटेबल ट्रस्ट सह सोनी पैठणी येवला व नाशिक आणि आदेश शक्तिश्री प्रतिष्ठान व युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेशवाई सौंदर्य स्पर्धा 2023 चे आयोजन पद्माशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष मिनल कुलकर्णी, आदिशक्ती प्रतिष्ठान अध्यक्ष संध्या कुलकर्णी, युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष कदम यांनी प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या विशेष उपस्थितीत गोविंदनगर येथील बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कारही करण्यात आला। श्रीमंत पेशवाई सौंदर्य स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग नोंदवत ए बी आणि सी अशा 3 गटात विभाजन ही स्पर्धा घेण्यात आली। यावेळी अनेक महिलांनी विविध प्रकारचे पोशाख परिधान करीत रॅम्प वॉक करून स्पर्धेचे परीक्षक कॉस्मेटॉलॉजी डॉक्टर रश्मी पाचपांडे आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड यांनी काम बघून ए बी आणि सी या 3 गटातून 2-2 महिलांची निवड करीत त्यानंतर अंतिम फेरीत महिलांमधून निवड करण्यात आली। देवदासच्या माध्यमातून ऑलरेडी आपण त्यांचे देवदास झालेलो आहे, त्याच्यामुळे तो काहीच विषय नाही। अतिशय मराठी क्षेत्रातलं आपल्या सगळ्यांचं आवडतं मराठमोळ नाव असं ते आहे। यानंतर हा जो कार्यक्रम आहे, मिनताईंचा फोन आला की असं करूयात का, आदिशक्तीश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेल्या 10 वर्षापासून महिलांसाठीचे वेगवेगळे उपक्रम करत असताना या क्षेत्रामध्ये कधी आजमावलं नव्हतं की करून पाहूयात असं म्हटलं आणि हा कार्यक्रम हाती घेतला। त्यामुळे एकटा ताई पण त्याच्याबरोबर होते, युनिटी फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून, आदिशक्तीश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि मिलनताईंचा पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संजय सोनी सर इथे आलेले आहे, त्यांना मी आमंत्रित करते स्टेजवर जोरदार टाळ्यांनी तिथे स्वागत करते। या 3 संस्थांनी मिळून खर तर सौंदर्य स्पर्धा आपण सगळ्यांनी वाजवायची आहे, कारण एक स्त्री जेव्हा घरात बाहेर पडते तेव्हा तिला तिच्या मागच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून बाहेर निघायचं असतं, त्याच्यामध्ये सगळं करत असताना त्या सगळ्या अगदी उत्साहाने इथे उपलब्ध झाल्या, त्यांनी आनंदाने ह्या सगळ्यामध्ये भाग घेतला आणि सगळ्यात महत्वाचं आयोजक म्हणून त्यांचे मेकअप आर्टिस्ट असतील, यानंतर ज्युरी असेल आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे, सोनी पैठणी सर इथे आले, सोनी पैठणीचे आपल्याला यासाठी सहकार्य लाभलेलं आहे, त्यानंतर ठेके कॉस्मेटिक आहे, त्यामुळे ज्वेलर्स आहे, ज्वेलरीसाठी असे अनेक मान्यवरांचे ह्या कार्यक्रमासाठी मदत झालेली आहे। त्या सर्व आयोजक ह्या सर्वांचे ज्यांचे स्पॉन्सर आहे त्यांचे सर्वांचे आमच्या तिघी संस्थांतर्फे आदिशक्तीश्री प्रतिष्ठान
पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि युनिटी फाउंडेशन तर्फे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि आपल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये पुनश्च एकदा मिनलजींचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सीमाताई हिरे आमदार आणि देवेंद्रताई फराते या दोघीही इथे सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत. या स्पर्धेत आणि भाग घेणाऱ्या महिलांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट, आदिशक्ती युनिटी प्रतिष्ठान आणि सोनी पैठणी आणि यांचे इकडे सगळे बसलेले जे मंडळी आहेत, मिनलताई, एकता ॲडव्होकेट एकताजी, सोनीजी, संध्याजी, मला अतिशय आनंद असं होतो की नाशिक काय मला नवीन नाही आहे. मी माझ्या भटकंतीच्या शोमध्ये नाशिक आणि आजूबाजूचे अनेक किल्ले वगैरे बरेच वेळा दाखवले. मला असं वाटतं की ज्या स्त्रिया स्वतःचा घर संसार सांभाळून स्वतःच्या क्षेत्रात कार्यरत असतात त्यांना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ज्यात त्या काहीतरी एक्स्ट्रा आपला हुनर दाखवू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती या सगळ्या मंडळींनी केली आहे, त्यांचा मी खरोखर आभारी आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. परिचित सुद्धा आमच्या जुन्या परिचित आहेत, यांनी आमची माझ्या बऱ्याच मुलाखती वगैरे पण घेतलेल्या आहेत, त्यामुळे सगळंच आपल्या माणसामध्ये आल्यासारखं मला वाटत आहे. आणि या प्लॅटफॉर्मवरून मला खात्री आहे की असंच यांनी प्रोत्साहन दिलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घ्या, तुम्ही ज्या एक स्पर्धक बसलात ते आणि नाशिकचं नाव भारतात काय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेऊन जा. आता ज्या स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला मी काही पूर्ण वेळ नव्हतो कारण मला मुंबईहून इकडे यायला 6 तास लागले. जनरली 9:30 बसल्याने आपली अपेक्षा असते की 12:30 पोचू, 3 वाजता पोचलो त्यामुळे मला स्पर्धेचा सुरुवात पाहता आली नाही. पण मला खात्री आहे की सगळे स्पर्धक असेच जबरदस्त असणार जे मी बघितले आत्ता. तर सगळ्या स्पर्धकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि मला इकडे बोलावल्याबद्दल धन्यवाद. या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते फर्स्ट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या महिलांना सोनी पैठणी देत त्यांचाही सन्मान करण्यात आला आणि स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राची पंढरपूरकर, माधवी मोराणकर, सीमा देशपांडे, सोनी पैठणी, साई यात्रा कंपनी, के कॉस्मेटिक मॉल, CRS, शुभमंगल टकले ज्वेलर्स, डॉक्टर रश्मी पांडे डेंटल क्लिनिक आदींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी परिसरातील असंख्य महिला या कार्यक्रमास उपस्थित होते. यांसन्यूजसाठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी, नाशिक.